तो दुसरं सत्र इथे आपण सुरू करत आहोत. तर सामना जिंकण्यासाठी मैदानावर क्रेझी बॉईज या संघाला धावांची गरज आहे, ती म्हणजेच सामना जिंकण्यासाठी 64. आणि खूप सुंदर लोगो तुम्हाला आमच्या स्क्रीनवर पाहायला मिळत आहे, खूप सुंदर हे डिझाईन्स पाहायला मिळत आहेत. आणि हा लोगो ज्याप्रमाणे आय क्यू यांनी मात्र हा बनवला, आय क्यूचं खरंच मनापासून कौतुक. खूप चांगलं डिझाईन, खूप चांगलं कलर कॉम्बिनेशन. आणि नरवीर तानाजी मालुसरे यांचा हा खूप सुंदर फोटो तुम्हाला याच्यावर पाहायला मिळला आहे. पुरतपूर तालुका प्रीमियर लीग सुंदर ऑप्शनसुद्धा क्रिया खूप सुंदर पार पडली. आणि माझा तालुका माझा अभिमान हे आमचं स्लोगन आहे या क्रिकेट स्पर्धेचं, पुरतपूर तालुका प्रीमियर लीग. थोडीशी विश्रांती घेतो आणि कॉम्प्युटरपासून इन्व्हाइट करतो तुमच्या परिचयाचा, तुमचा लाडका आवाज आपण ऐकूया निलेश पवार यांना पुढच्या सत्रामध्ये. हॅलो, धन्यवाद प्रसाद सर. त्यांना आपण ऐकतोय आणि शेवटच्या दिवसापर्यंत आपल्याशी जोडले जाणार आहेत असे प्रसादजी परब सर. तर अनसोल्ड प्लेअर, आजचा शेवटचा दिवस आहे, संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला टी शर्ट घ्यायचे. जे अनसोल्ड राहिलेत त्यांनी ओमकार घाडगेशी, श्री कपीश डेव्हलपर, शिवशैली अव्हेन्यू, भरतभाई पटेल या प्रेक्षक कक्षात जाऊन आपण आपलं टी शर्ट घ्यायचे. जब्या मॅचच्या दिशेने शुभ मुतेकर याच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवरती येतोय चौकार, पीटीपीएल चौकार, 4 धावा. पहिल्या चेंडूवरती क्रेझी बॉईज संघाकडून खेळत असताना शुभम उतेकर पप्पी हा चेंडू लेग स्टंपच्या बाहेर राहतोय. पंच दोन ह्यात समांतर करतील. व्हाईट बॉल अवांतर धावसंख्या धावफलकावरती ऍड केली जाईल. धावफलक 5 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 63 धावा बनवल्यात सार्थक 11 धामनदेव या संघाने. 64 धावांचं टार्गेट नक्कीच ठेवलंय ते. पंचांकडे अपील केलंय, पंचांनी मात्र फेटाळून लावलंय. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग अर्थातच पीटीपीएल पर्व पहिले, यंगस्टारच्या माध्यमातून ही स्पर्धा, यंगस्टर हा संघ उभा केला, जिथे मात्र मंगेश इलेव्हन डोंबिवली हा संघ आपण ओपन ज्या गटामध्ये सातत्याने पाहिला. आणि तदनंतर यंगस्टर उभा केली, यंगस्टर उभा करत असताना सर्वे सर्वा स्वतः संघ मालक झाले. आणि पहा शुभम उतेकर याच्या बॅटमधून एक नेत्रदीपक फटका समोरच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतोय. 6 धावांसाठी षटकार. ज्या स्टाईलने समोरच्या क्षेत्रामध्ये फटका खेळतो तशाच प्रकारचा फटका शुभम उतेकर याच्या बॅटमधून पाहायला मिळाला. अतिशय चांगली फटकेबाजी. जर आपण विरारची स्पर्धा आठवली, कापडे खुर्द सुशनच्या माध्यमातून त्या स्पर्धेमध्ये लगातार 5 चौकार याच खेळाडूने खेळले होते तोच. आणि एखादी सामना नक्कीच कापडे खुर्द संघाला जिंकून दिला होता. परंतु डोंबिवली घेसरमधील देखील त्याची एक इनिंग आठवा, नाही तर मात्र 83 धावा बनवायच्या होत्या. आणि हा एकटा पप्पी लढला होता. आखू टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र खेळायचा प्रयत्न स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये केलाय. परंतु कोणती धाव मिळणार आहे, डॉट बॉल पाहायला मिळतोय. कापडे खुर्द संघाकडून देखील चांगलं क्रिकेट खेळले, चांगली बॅटिंग त्याची सातत्याने राहिली आहे. मंगेश बेलोसे यांचा आवडता खेळाडू म्हणून त्याला देखील ओळखलं जातं. आणि नक्कीच प्रभावित केले आपल्या बॅटिंगच्या माध्यमातून शुभम उतेकर पप्पी याने. तदनंतर यंगस्टर उभा केली आणि यंगस्टर उभा करत करत असताना हे मोठं आयोजन पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आखू टप्प्याचा बॉल, केतन खाडे यांचा हा संघ आपल्याला पाहिला. मयूर खाडे याच्याकडून चूक होते, एक सिंगल घेतली गेली, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. वाईट वरती एक सिंगल, तशा 2 धावा नक्कीच घेतल्या जात आहेत. धावफलक पुढे जाईल. 13 या आकड्यावरती नागेश पवार याचं हे षटक पाहायला मिळते पॉवर प्लेचं.
कुटप्पेचा बॉल त्याला मात्र ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये रवी इंगवले यांच्या बॅट मधून फटका पाहायला मिळतोय आणि येतो हा पीटीपीएल चौकार. या संघाने रवींद्र इंगवले आणि शुभम मोतेकर यांनी चांगले बॅटिंग केली. एक चौकारी निशी नक्की पाहायला मिळत आहेत. रवी इंगवले सिद्धेश युवामनच्या संघाकडून देखील त्यांना सातत्याने खेळताना पाहायला मिळाले. श्री इलेव्हन संघाकडून देखील त्यांनी चांगली जिम्मेदारी पार पाडली, चांगली बॅटिंग त्या श्री इलेव्हन संघात देखील खेळली. पुण्यामध्ये स्थायिक असताना आपल्या गावासाठी आपल्या शहरासाठी नक्कीच त्यांनी आपला दमखम दाखवलाय आणि आज मात्र क्रेझी बॉयज या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. त्या दिवशी जर पाहिलं दुसऱ्या दिवसामध्ये प्लेअर ऑफ द डे रवी इंगवले यांना दिला गेला होता. 98 धावा तब्बल कुठल्या गेल्या होत्या आपल्या 3 सामन्यामध्ये आणि आज पुन्हा एकदा सुपर 12th बॅटिंग करत असताना हा कुट्ट्याप्याचा बॉल हलका त्यांना खेळायचा प्रयत्न. मिडावांच्या क्षेत्रामध्ये स्वतः यष्टीरक्षक त्या ठिकाणी जाईल. त्यानंतर घेतली गेलेली एक सिंगल धावफलकावरती जोडली जाते जिथं तर 64 धावांचा पाठलाग करायचा 64 धावांचा पाठलाग करायचा आहे. धावफलक 18 धावांवरती जाऊन पोहोचते. अनिकेत झुजाम याने देखील प्रभावित केलंय आपल्या या गोलंदाजीच्या माध्यमातून, परंतु आता त्याची गोलंदाजीची झुणूक दाखवावी लागेल. जिथं मात्र संघाला आता गरज आहे सार्थक इलेव्हन धामनदेवी या संघाकडून केतन घाडे यांचे सुपुत्र देखील नक्कीच सार्थक उपस्थित आहेत आणि लकी चॅम म्हणून देखील त्यांना नक्कीच डगआउटमध्ये घेऊन बसलेत केतनजी खाडे. तर बॅट्समनने रिव्ह्यू घेतलाय फक्त अंपायर लेग अंपायरने घेतलाय रिव्ह्यू. तर नक्की थर्ड अंपायर आमचा जो निर्णय देतील वादग्रस्त गोलंदाजी आहे का हे पाहून निर्णय देतील तो मान्य करावा लागेल. फेअर डिलिव्हरी अडिकेत दुजाम थोडेसे त्यांचे ऍक्शन पाहण्यासाठी आपण नक्कीच अंपायरने कॉल दिला होता थर्ड अंपायरसाठी, परंतु चांगली गोलंदाजी प्लेन आर्म ऍक्शन पाहायला मिळाली या चेंडूवरती. क्रेझी बॉईज विरुद्ध सार्थक इलेव्हन धामनदेवी या दोन संघादरम्यान ही मॅच महत्वाची मॅच आहे. जो संघ जिंकेल तो सुपर 6 बक्षीसपात्र फेरीमध्ये नक्कीच जाताना पाहायला मिळेल. चेंडू कट केलाय पॉइंट क्षेत्रामध्ये रवी इंगवले यांच्या माध्यमातून, परंतु एक सिंगल क्विक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. पुन्हा एकदा अनिकेत गोलंदाजीसाठी लेग स्टंपच्या बाहेर टाकलाय व्हाईट बॉल. नक्कीच असेल अबंतर धावसंख्या. गोलंदाजाला दंडित केलं गेलंय. 20 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचेल. 28 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता असं समीकरण मात्र क्रेझी बॉईज या संघाचं पाहायला मिळते. मोठा फटका शुभ मोतेकर याच्या बॅटमधून समोरच्या दिशेने मारलेला फटका दणदणीत कर जाईल सीमारेषेच्या बाहेर. येतोय पीटीपीएल षटकार 6 धावा. सिंगल
सातत्याने त्याने कापडे खुर्द संघाकडून खेळताना केली. आज क्रेझी बॉयज संघाकडून देखील तेवढीच चांगली बॅटिंग करतोय. 8 चेंडू आणि 17 धावा नक्की फटकावले गेलेत. आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये एक लिजेंडरी क्रिकेटर आणि सर्वांचे लाडकं व्यक्तिमत्व संदीप कदम सर यांची उपस्थिती नक्कीच लाभली. त्यांचं आयोजन, त्यांचे स्वप्नपूर्ती सोहळा यंगस्टारच्या माध्यमातून त्यांचं जे स्वप्न होतं की तालुक्याचं क्रिकेट मोठ्या लेवलला घेऊन जायचं, त्यासाठी हा प्रयत्न आणि पहिल्याच पर्वामध्ये प्रयत्न यशस्वीरित्या होताना पाहायला मिळते. कट केला आहे या ठिकाणी थर्ड मॅचच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात होते. एक सिंगल घेतली गेली, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल आणि धावफलक 27 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 1.5 खेळ मैदानाच्या आतमध्ये आणि के जुजा मॅचच्या माध्यमातून गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अनसोल्ड प्लेअर आपण जर या ठिकाणी उपस्थित असाल तर ओमकार गाडगे यांच्याशी संपर्क करा आणि आपलं टी शर्ट घेऊन जा. अखो टप्प्याचा बॉल, त्याला खेळण्याचा प्रयत्न मिड विकेट रिजन मध्ये. डीप मधून फिल्डर येतोय परंतु कॅच जज करू शकले नाहीये. एक सिंगल घेतली गेली जिथं महत्वाची कॅच होती. रवींद्र इंगवले सारखे खेळाडूची कॅच होती. 98 धावा त्याने दुसऱ्या दिवसामध्ये खेळत असताना फटकावल्या होत्या आणि प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार नक्की त्यांना प्रदान करण्यात आला होता. त्यांची कॅच मात्र ड्रॉप झाली. येणाऱ्या कालावधीमध्ये कितपत महागात पडेल ती कॅच नक्कीच पाहणार आहोत. सामना 24 चेंडू आणि 36 वरती येऊन पोहोचलाय. 2 षटकं संपलेत. 28 धावा स्कोर कार्डवरती. सनी जाधव हे देखील उपस्थित झालेत. त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत. सर्व मान्यवर देखील आमच्या व्यासपीठावरती आहेत. त्यांचं सर्वांचं हार्दिक असं स्वागत असेल या क्रीडानगरीमध्ये. या पोलादपूर तालुक्याच्या सोहळ्यासाठी ज्यांनी योगदान दिलंय या स्पर्धेसाठी त्यांचं आम्ही सर्वांचं हार्दिक असं आभार व्यक्त करू. मागच्या साईडला जर पाहिलं गेलं तर हरिओम घाडगे यांचा चित्रपटाचा बॅनर नक्कीच पाहायला मिळतोय आणि त्यांची देखील उपस्थिती आपल्याला त्यांच्या सर्व अभिनेत्या कलाकारांची टीम, मराठी कलाकारांची टीम नक्कीच या स्पर्धेला दाखल होईल. हरिओम घाडगे हा चित्रपट नक्कीच घेऊन येतील. हरिओम जवळच्या चित्रपटगृहात आपण पाहायचंय. करंजे गावातील हे अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते हरिओम हा चित्रपट आपल्याला जवळच्या चित्रपटगृहात नक्कीच पुढील महिन्यामध्ये पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवर तिसरं षटक टाकण्यासाठी मनोज पवार याला आमंत्रित केले. मोठा फटका इथं मात्र खेळलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. डीप मधून फिल्डर येतोय. एक सिंगल घेतली गेली. शुभमला मात्र स्ट्राईक एंडवरती ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच असेल रवींद्र इंगवले यांचा, कारण शुभमने बॅटिंग चांगली केली. 9 चेंडूमध्ये 18 धावा बनवल्यात. स्कोर कार्ड जर पाहिला 29 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. तिसरं षटक प्रगतीपथावरती. बॉल आणि धावांचं अंतर कमी आहे परंतु तुम्हाला सिंगल डबल खेळून सामन्याला लक्ष्याचा पाठला करावा लागेल. या स्पर्धेमध्ये बनवून राहायचं असेल तर ही मॅच जिंकणं गरजेचं आहे, कारण मीत 11 पितळवाडी हा संघ एक सामना जिंकला आहे. जो या सामन्यामध्ये जिंकेल तो त्यांच्याशी 2 हात करेल. सुरेखरित्या हा चेंडू टाकलाय. पहा, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न नक्कीच केलाय गोलंदाज मनोज पवार याच्या माध्यमातून. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळते. 9.55 सरासरीने धावफलक बनवावं लागेल. 14 चेंडूमध्ये 29 धावांची भागीदारी रचली आहे या दोन खेळाडूंनी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला. यष्टी रक्षकाचा घेणारा वेध आणि मयूर खाडेच्या चेंडू हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल. रवींद्र इंगवले आणि शुभम मोतेकर ही जोडी सलामीसाठी पाहायला मिळते. 29 धावा स्कोर कार्डवरती. सार्थक 11 धामन देवी संघ गोलंदाजी करत असताना परफेक्ट कशा प्रकारे पुढील सामन्याकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्कीच असेल दोन्ही संघांचा. चांगला चेंडू त्याला खेळलाय. चेंडू हवेत असेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी कॅच जज करतोय परंतु कॅच जज करू शकले नाही आणि लॉंगॉनच्या क्षेत्रामध्ये चेंडू फरार होतोय. 2 धावा नक्कीच मिळायला जातील. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाईल. 31 आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतोय. शुभम मुतेकर 12 बॉल आणि 20 धावाची खेळी करतोय. आपण या स्पर्धेचं जर पाहायला गेलं तर प्रणय नरे हा आराध्य 11 संघाकडून खेळत असताना वय वर्ष 15 हा उदयनमुख खेळाडू पाहायला मिळाला. त्यानंतर अंकित गोळे हा खेळाडू साखर संघाकडून खेळताना अतिशय चांगली गोलंदाजी त्याची देखील पाहायला मिळाली. कुठ्ठ्याचा बॉल नक्कीच होता परंतु पहा काय घडतंय. जिथं एक सिंगलही देखील नव्हती तिथं मात्र 2 धावा नक्कीच मिळल्या जात आहेत. लेग बायच्या रूपात 5 धावा कळवतील. 2
बोलापूर तालुक्यामधील हे मोठं आयोजन यंगस्टारच्या माध्यमातून मंगेश बेलोसे असतील, संदीप कदम असतील, सिद्धेश शेठ, स्वप्नील चोरगे, ओमकार घाडगे, छोटू दीक्षित, विजय तळेकर, विजय दळवी, नक्की त्यांची नावं घ्यावी लागेल कारण रात्रंदिवस मेहनत या स्पर्धेसाठी त्यांनी घेतली. हा चेंडू पुन्हा एकदा डॉट बॉल पाहायला मिळतोय, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. डॉट बॉलने षटकाची समाप्ती होते, तीन षटक संपले, तीन षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती, 33 धावा धावफलकावरती आहेत, अजूनही धावांची आवश्यकता आहे ती 31-18 बॉल आणि 31 धावांचं समीकरण क्रेझी बॉईज संघाकडे. तद्वर जाऊया आपण एक डीजेचं संगीत ऐकूया. अजूनही सुपर 12 चे सामने धामनदेवी संघाचे समर्थक नक्कीच पाहायला मिळत आहेत, बरेचसे गोगावले प्रेक्षक कक्षामध्ये. आणि अनिकेत जुजाम याला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी, वैयक्तिक दुसऱ्या संघाचं चौथं षटक टाकण्यासाठी अनिकेत जुजाम. अनसोल्ड प्लेअरचे टी शर्ट नक्कीच आपण संपर्क करायचा आहे. कपिश डेव्हलपर, शिवशैल अवेनो, श्री भरतभाई पटेल प्रेक्षक कक्षामध्ये आपण ओमकार घाडगे यांच्याशी संपर्क करा आणि आपलं टी शर्ट्स घेऊन जायचं आहे. अनिकेत जुजाम याला आमंत्रित केले गेले गोलंदाजीसाठी. हव्या काही 18 चेंडू 31 धावा बनवल्या जातील का क्रेझी बॉईंकडून, प्राईज बॉईजकडून, आणि सार्थक केले म्हणून धामनदेवी संघ थांबवण्याचा प्रयत्न करेल का. अखोट टप्प्याचा बॉल इथं मात्र बॅटची एज नक्कीच घेतली आहे, परंतु एक सिंगल घेतली गेली, क्यूक सिंगल घेतली. पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचं आयोजन यंगस्टारचे सर्वे सर्वा मंगेशजी बेलोसे यांच्या माध्यमातून नक्कीच मोठमोठ्या स्पर्धा पाहिल्या आणि रबर बॉलची स्पर्धा देखील यंगस्टारच्या माध्यमातून आपण डोंबिवलीमध्ये पाहिली. त्यानंतर ही देखील मोठी स्पर्धा तालुक्याचं क्रिकेट वरचे लेवल घेऊन जाण्याचा प्रयत्न नक्की झाला. गोव्याला देखील आपण 27 डिसेंबरला सांगीन प्रीमियर लीग खेळण्यासाठी यंगस्टार संघ नक्की दाखल होईल. ओपन गटातील सामने, मोठी स्पर्धा आणि मोठमोठ्या स्पर्धेमध्ये नक्कीच हा संघ, यंगस्टर हा संघ पाहायला मिळेल. मोठा फटका या ठिकाणी खेळला ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये, मनोज घाडगे आहे त्या ठिकाणी, चेंडूची फेक करेल. तद्वर घेतली गेलेली एक सिंगल स्कोअर कार्डवरती ॲड केली जाते. 35 या आकड्यावरती धावफलक जाऊन पोहोचतो आहे. गौरव सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम आज नवीन जर्सीमध्ये, मयूर स्पोर्ट्सची जर्सी नक्कीच आज सर्वांनी परिधान केली आणि तर सर्वांचा आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करू की गेली 6 दिवस. गौरव सावंत सांगतायत की आम्ही खास करून संदीप कदम सरांचा आभार व्यक्त करू कारण त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा कवर करण्यासाठी संधी दिली आहे. नक्कीच गौरव, पुढील अनेक स्पर्धा असतील त्यामध्ये तुमची ही जोडी असेल आणि तुम्ही नक्कीच तुमचे सर्वच सहकारी घेऊन दाखल व्हाल. 18 जानेवारीला देखील सरांच्या वाढदिवसानिमित्त मोठी स्पर्धा, 1.5 लाख रुपये पारितोषिक असणारी स्पर्धा,
जय भवानी स्पोर्ट्स क्लब साकर यांच्या माध्यमातून असेल रवी इंगावले यांच्या बॅट मधून लांबत लांबवरचा षटकार 6 धावा। निखिल कापड़ेकर आणि त्यांची टीम त्यांनी देखील नक्कीच चांगले सुमधुर संगीत त्यांच्या माध्यमातून गेली 6 दिवस आपल्याला ऐकायला मिळाले मंत्रमुग्ध करत असतात ते देखील आणि प्रत्येक स्पर्धेमध्ये देखील त्यांना आम्ही पाहिले ऑक्शन सोहळ्याला देखील निखिल कापड़ेकर यांना पाहिलं टेनिस क्रिकेट .in ची टीम गौरव सावंत मोठा फटका पुन्हा एकदा रवी इंगवले आणि त्या ठिकाणी पकडली कॅच खेळाडू होतोय बाद सनील याच्या माध्यमातून घेतलेला जेल विकेटचा पतन खेळाडू बाद टेनिस क्रिकेट .in च्या माध्यमातून पाहायला मिळते आणि जो लोगो आहे पोलादपूर तालुका प्रीमियर लीगचा किरण पाटणे लंगोटी मित्र मंडळ करंजे संघाचा हा खेळाडू त्याच्या माध्यमातून हा लोगो अनावरण करण्यात आला त्याच्या माध्यमातून बनवला गेला म्हणजे लंगोटी मित्र मंडळ करंजे संघात असे एक एक कलाकार आहेत त्यामधील पहिला कलाकार म्हणजे ओमकार घाडगे याचं नाव घ्यावं लागेल हा चेंडू बीट होतोय अनिकेत जुजाम डॉट बॉल टाकतायत नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होतोय वैभव माडिक हा कुठ टप्प्याचा बॉल ऑन साइडच्या क्षेत्रामध्ये पुन्हा एकदा खेळलाय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे जेल टिपलाय खेळाडू क्रमांक 2 माघारी परत त्यांना पाहायला मिळतोय नंतर धाव फलकावरती 42 धावा 2 खेळाडू माघारी परतलेत 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता रुपेश जाधव यांचं देखील आगमन होतंय त्यांचं देखील हार्दिक असं स्वागत पोलादपूर तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत चला मॅचला सुरुवात करा शुभ मोतेकर मैदानामध्ये आहे अजूनही तळ ठोकून मैदानात बॅटिंग करतोय नवीन गोलंदाजी मार्कवर मनोज पवार ह्याच्या हातामध्ये चेंडू सोपवला वैयक्तिक दुसरं संघाचं 5 षटक टाकण्यासाठी आमंत्रित केलं गेलंय 12 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता कशाप्रकारे धावा बनवल्या जातील शुभ मोतेकरकडे देखील एक्सपिरियन्स आहे आणि नक्कीच उदयोन्मुख खेळाडू आहे यंगस्टर आहे आणि चांगल्या खेळी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात मंगेश बेलोसे
यांनी एक एक हिरे मात्र कापडेकर संघाकडून नक्कीच आणले आणि संघ बांधणी जर पाहिली कापडेकर संघाची नक्कीच चांगल्या रीतीने पाहायला मिळाली आणि बऱ्याच स्पर्धांमध्ये त्यांनी नक्कीच विजय प्रस्थापित केलाय. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसतोय. आता मात्र चेंडू ऑफ नाहीये, रिव्ह्यू नाही आहे. ऑफटमच्या बाहेर चेंडू, व्हाईट बॉल, पंचांनी घोषित केलाय. गोलंदाजाला दंडित केलंय. अवंदर धावसंख्या धावफलकावरती ऍड केली जाईल. चला सुरुवात करायची, टीम मीटिंग नको. मयूर फक्त रनआउट आणि बीमरलाच रिव्ह्यू आहे. आपण हे पहिल्या दिवसापासून घोषित केलंय. बारा चेंडू, 21 धावांची आवश्यकता. आणि मंगेश भिलोस यांनी काल देखील सांगितलं की परझुल्याची जी स्पर्धा आहे स्टेडियममध्ये त्यामध्ये आम्ही नक्कीच पहिला क्रमांक मारण्याचा प्रयत्न करू आणि ती स्पर्धा आम्ही जिंकू त्यांनी काल डिक्लेअर केलंय. शुभेच्छा असतील त्यांच्या संघाला. मनोज पवार पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज होतील. 12 चेंडू आणि 21 धावांचं समीकरण जे आपल्याला पाहायला मिळतंय क्रेझी बॉयज या संघाचं. शुभ मोतेकर एक हाती किल्ला लढवतोय. आता मात्र मोठा फटका, बॅटची एज घेतली आहे परंतु क्षेत्रक्षकापासून दूर चेंडू पडतोय. एक सिंगल घेतली गेली, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 44 या आकड्यावरती 11 बॉल आणि 20 धावांची आवश्यकता विजयासाठी जी असेल ती क्रेझी बॉयज संघाला. दोन संघादरम्यानची ही मॅच क्रेझी बॉयजांनी सार्थ केली. पण दामन देवी कोणता संघ या स्पर्धेमध्ये बनून राहणार, कोणता संघ पुढील सामन्यामध्ये मीत 11 पितळवाडी या संघाशी खेळणार आणि जो संघ त्यामधून जिंकेल तो जाईल बक्षीस फेरी पात्र. नक्कीच सुपर सिक्स मध्ये जाताना पाहायला मिळेल. मान्यवरांची उपस्थिती नक्कीच होताना पाहायला मिळते. प्रेक्षकांची गर्दी देखील तेवढीच. विकसित गोगवले प्रेक्षक कक्षात, स्वर्गीय माणिकराव आबा जगताप यांच्या प्रेक्षक कक्षात आणि माननीय श्री भरतशेठ गोगवले यांच्या प्रेक्षक कक्षामध्ये प्रेक्षक आणि प्रेक्षक पाहायला मिळत आहेत. खुट्टप्याचा बॉल इथं मात्र खेळायचा प्रयत्न. चेंडू हवेत, नो मॅन्सलँड क्षेत्रामध्ये चेंडू पडतो. एक सिंगल घेतली गेली, एका सिंगलने पुन्हा एकदा स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळेल. नारायण साने साहेब आणि अंकुश सकपाळ साहेब यांचं आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये. यंगस्टरच्या माध्यमातून साहेब आपलं हार्दिक असं स्वागत. या व्यासपीठावरती आपलं स्वागत आहे, आपलं हार्दिक असं स्वागत आहे. नामदेवजी सकपाळ साहेब हे देखील या ठिकाणी उपस्थित होतात, त्यांचं देखील स्वागत. शुभम मुतेकरच्या बॅटमधून हा फटका ऑन साईडच्या क्षेत्रामध्ये आला. एक सिंगल, दुसरीचा देखील प्रयत्न आणि प्रयत्न होतो यशस्वी. दोन धावा पूर्ण केल्या जात आहेत. 9 चेंडू आणि 17 समीकरण पाहायला मिळते क्रेझी बॉईज. 24 धाव संख्येवरती खेळताना पाहायला मिळतोय शुभम मुतेकर. डोंबिवली नगरीमध्ये 83 धावांचा पाठलाग करत असताना एक चेंडू आणि 6 धावांवरती घेऊन आला होता शुभम सामना, परंतु तो चेंडू मात्र काहीसा समजला नाही आणि नक्कीच त्या मैदानात रडताना पाहायला मिळाला शुभम मुतेकर. आणि तदनंतर जर पाहिलं तर चांगली फलंदाजी त्याची राहिली. आता दोन धावा पूर्ण केल्या गेल्यात. दोन धावांनी एक एक दोन धावांनी नक्कीच लक्ष्याचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला जातोय तो शुभम मुतेकर याच्या माध्यमातून. 9.49 धावांवरती जाऊन पोहोचेल. 8 चेंडू आणि 15 समीकरण पाहायला मिळते क्रेझी बॉयज या संघाचं. क्रेझी बॉयज विरुद्ध सार्थक 11 दामन देवी या दोन संघादरम्यान यानंतरची मॅच मीत 11 पितळवाडी, काशीनाथ कुंभार आणि निलेश कुंभार यांचा संघ शेवटची मॅच आजच्या दिवसातील खेळताना पाहायला मिळेल. हफलिक केलाय स्वेकेअर लेग क्षेत्रामध्ये, डीप स्केअर लेग मधून क्षेत्ररक्षक येईल. तद्वर घेतली गेली एक सिंगल, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल. 50 या आकड्यावरती क्रेझी बॉयज संघाचा अर्धशतक नक्कीच पाहायला मिळते. 4.5 षटकाचा खेळ संपलाय. 7 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता असेल विजयासाठी. सर्व पोलादपूरवासी मात्र ग्रामीण भागातून नक्कीच पाहत असतील क्रीडा सामना, क्रीडा स्पर्धा. हे क्रिकेटचा भव्य दिव्य सोहळा पुणे मुंबईमधून देखील याचा आनंद घेतला जातोय. त्या प्रेक्षकांचं देखील आम्ही हार्दिक असं स्वागत करू. कुठेतरी प्रेशर दडपणाखाली खेळताना पाहायला मिळतोय शुभम मोतेकर. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, शरीराचा वेध घेतलाय. परंतु शुभम मोतेकरने सांगितलंय की थांबा, मनोज एरुनकर बॅटिंगसाठी होते, डॉट बॉल होते, षटकाची समाप्ती होते. सामना येऊन पोहोचलाय 6 बॉल आणि 14 या आकड्यावरती. 6 बॉल 14 धावा होणार का त्या अगोदर आपण ऐकूया एक
सुमधुर संगीत। चेंडू 14 धावांची आवश्यकता। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग ऑक्शन दिवस सोहळा देखील जर पाहिला तर एक मोठा भव्य दिव्य ऑक्शन सोहळा या बाजूच्या हॉलमध्ये झाला गेला। नक्कीच संघ मालकाची एंट्री, कर्णधाराची एंट्री अतिशय दिमागदार, खालू बाजा पद वाजवून त्यांना हॉलमध्ये त्यांना प्रवेश दिला गेला, एंट्री त्यांची केली गेली आणि बरेच मान्यवर त्या ठिकाणी देखील होते। शिक्षक वर्ग देखील त्या ठिकाणी, आदर्श शिक्षक पुरस्कार घेणारे आमचे गुरुजन वर्ग देखील त्या ठिकाणी उपस्थित झाला, मान्यवर ठिकाणी मान्यवर देखील उपस्थित होते। क्रेझी बॉईज आपण आतमध्ये व्हा, क्रेझी बॉईज सर्व संघ आपण आतमध्ये बाउंड्री लाईनच्या आतमध्ये येत आहेत आणि प्रेक्षक देखील सर्वांना विनंती आपण देखील थोडं बाजूला व्हा। सनी जाधव साहेब आपण व्यासपीठावरती आणि तुमच्या बाजूला जे प्रेक्षक आहेत सनी जाधव ते तिथून सर्वांनी बाजूला व्हायचंय, कृपया सहकार्य करा। आपण 6व्या दिवसात स्पर्धा घेऊन आलोय, स्पर्धेचे शेवटचे काही 2 दिवस शिल्लक आहेत, तुमच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा आम्ही यशस्वी करू शकलोय आणि नक्कीच तुमचं मोलाचं योगदान ज्यांनी या स्पर्धेला दिलंय त्या सर्वांचा आम्ही आभार व्यक्त करू। सामन्याला सुरुवात करा, 6 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता विजयासाठी। सहा चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता, मॅच चालू करा। सनील गोलंदाजीसाठी येत आहेत, पहिला चेंडू पहा, डॉट बॉल टाकला गेलाय, फलंदाज शुभ मुतेकरला थांबवलंय, बीट केलंय, शेवटचे 5 बॉल 14 धावांची आवश्यकता। माननीय श्री सिद्धेश शेठ यांचं देखील आगमन होतं या क्रीडानगरीमध्ये, त्यांचं हार्दिक असं स्वागत, त्यांची देखील मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे। कोणतेही कार्यक्रम पोलादपूर शहरामध्ये अतिशय उत्साहात पार पाडणारे व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात असे सिद्धेश शेठजी साहेब यांचं आगमन या क्रीडानगरीमध्ये या भव्य दिव्य सोहळ्यासाठी त्यांचं हार्दिक असं स्वागत। पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकलाय, 4 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल। शुभम मुतेकरकडे क्षमता आहे फटके मारण्याची, षटकार मारण्याची, एका दुसरा षटकार नक्कीच सामन्याचा रंग मात्र पालटू शकतो। शुभम मुतेकर करेल का? सनील याच्या माध्यमातून टाकलेला चेंडू, मोठा फटका खेळायचा प्रयत्न, परंतु मनोज पवार चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं, एक उंची घेतली आणि चेंडूला कलेक्ट केलं, एका सिंगलने स्कोर कार्ड पुढे जाईल 51 या आकड्यावरती। 3 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल क्रेझी बॉईज या संघाला। मनोज एरुनकर यांच्याकडे देखील क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, षटकार मारण्याची, परंतु आता आवश्यकता आहे मनोज यांनी षटकार लगवण्याची, तर लगावला जाईल का? निलेश दादा कोळजकर यांचा संघ नक्कीच आपण पाहिलाय, सुपर 6 मध्ये दाखल झालाय, त्याला मयूर घाई करा थोडी। तीन बॉल आणि 13 धावांची आवश्यकता विजयासाठी असेल क्रेझी बॉईज या संघाला। सार्थक 11 धामन देवी विरुद्ध खेळताना डेड बॉल पंजनकडून घोषित केला गेलाय, मयूर त्याला थोडी घाई करायची, अजूनही बरेच सामने खेळवायचे याची नोंद घ्या। टाइम लिमिट जर पाहिला तर आपला संपलाय याची देखील नोंद घ्या। 3 बॉलमध्ये 13 धावा बनवायच्या आहेत क्रेझी बॉईज संघाला। क्रिकेटचा थरार, क्रिकेटचा दैदीप्यमान सोहळा पोलादपूर तालुक्यामध्ये रंगतोय। मोठा फटका मनोज एरुनकर यांच्या बॅटमधून एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये, एक धीमागदार फटका, 6 धावा मिळतील त्या
सहा सहा आणि सहा षटकार। सामन्याचं गणित मात्र पालटलंय, रंग बदलले त्या सामन्यामध्ये। दोन बॉल आणि सात धावांची आवश्यकता। मनोज एरुणकर यांच्या बॅटमधून मिड विकेट रिजन मध्ये फटका आलाय, छोडतो त्या ठिकाणी थोडीशी मिस फिल्डिंग पाहायला मिळते। एक धाव पूर्ण, दुसरीचा देखील प्रयत्न आणि दोन धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्यात। सामना येऊन पोहोचलाय तो एक चेंडू आणि पाच धावांवरती। अशाच प्रकारे नक्कीच सामने पाहायला मिळालेत या पोलादपूर तालुका प्रीमियर लीग मध्ये, पीटीपीएल मध्ये दिवस क्रमांक सहावा। नक्की ती स्पर्धा गाजली आहे, डोक्यावर घेतली आहे, सुपर डुपर हिट होताना पाहायला मिळाली आहे। पोलादपूर तालुका प्रीमियर लीग पीटीपीएल पर्व पहिले, एक बॉल आणि पाच धावांची आवश्यकता। कोण जिंकणार, कोण या स्पर्धेमध्ये आपलं अस्तित्व ठेवणार? निलेदादा कोळसकर यांच्याकडून हा सामना विजय करून दिला तर 500 रुपयाचं पारितोषिक। एक बॉल आणि पाच धावांची आवश्यकता। क्रेझी बॉईज की सार्थक इलेव्हन धामन देवी, कोणता संघ खेळणार? मीत इलेव्हन पितळवाडी संघासोबत। मनोज एरुणकर यांच्या हातामध्ये बॅट तर नागेश पवार यांच्या हातामध्ये बॉल। मोठा फटका खेळायचा प्रयत्न, प्रयत्न मात्र फसला आणि या ठिकाणी सामना विजयी होत आहे सार्थक इलेव्हन धामन देवी या गोलंदाजासाठी 500 रुपयाचं पारितोषिक। संतोष माडिक यांच्याकडून नक्कीच आले